अहमदनगर शहर हे महाराष्ट्रातील नाट्यक्षेत्रातील एक प्रमुख केंद्र आहे। त्याला गौरवशाली इतिहास आहे आणि अनेक राष्ट्रीय पातळीवरचे कलाकार या रंगभूमीने दिले। त्याच परंपरेला अनुसरून नगर येथील मराठवाडा मित्र मंडळ आणि मानकनैया ट्रस्ट यांनी मागील 23 वर्षापासून राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सव स्वर्गीय कन्हैयालालजी कांक्रिया स्मृती करंडक घेत असून बालरंगभूमीसाठी समर्पित ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा असून आता या स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्राबाहेरूनही संघ येत आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांक्रिया। यंदाच्या 25 डिसेंबरला कांक्रिया करंडक अर्थात राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सव स्पर्धा सुरू होत आहेत आणि यंदाचं हे 24वं वर्ष आहे। हे बाल एकांकिका महोत्सव कांक्रिया करंडक हे मराठवाडा मित्र मंडळ आणि मानकनैया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलं जातं आणि येणाऱ्या या 25 तारखेला सकाळी 9 वाजता या एकांकिका सुरू होतील आणि 4 वाजेपर्यंत या एकांकिका संपन्न होणार आहेत। तर या स्पर्धेमध्ये यंदाच्या वर्षी अहमदनगर सहित पुणे आणि ठाणे सहित अनेक जिल्ह्यातून बाल कलाकार सहभागी झालेले आहेत। आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की या बाल कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कला गुणांचं कौतुक करण्यासाठी आणि कलेचा आनंद लुटण्यासाठी आपण सर्वजण माऊली सभागृह इथे येऊन मुलांना प्रोत्साहित करावं। यंदाच्या वर्षी आपण पाहत आहोत की कोरोनाचं सावट आहे आणि तरी सुद्धा कोरोनाचे सर्व नियम पाळून या स्पर्धा इथे संपन्न होत आहेत आणि या कोरोनामुळे बाल कलाकार म्हणा किंवा बाल विद्यार्थी विद्यार्थिनी म्हणा हे घराच्या बाहेर जाऊ शकलेले नाहीत, पण त्यांना ही एक चांगली संधी आहे, सुवर्ण संधी आहे। एकाच दिवसामध्ये मनोरंजन आणि मनोजागरण हे दोन्ही पण या ठिकाणी होणार आहे। तर सर्व बाल कलाकारांचं, पालकांचं, विद्यार्थी विद्यार्थिनींचं पण मी हार्दिक स्वागत करते। 25 डिसेंबर या रोजी माऊली सभागृह इथे सकाळी 9 वाजल्यापासून दिवसभर या स्पर्धा सुरू राहतील, तर आपण सर्वांनी जरूर यावे आणि याचा आनंद लुटावा। आणखीन एक मुख्य गोष्ट, सगळ्या एकांकिका संपल्यानंतर या एकांकिके स्पर्धेचं हे बक्षीस वितरण होणार आहे आणि यंदाच्या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून विनोदी कलाकार जे चित्रपटातही ज्यांनी काम केलेलं आहे, सिरियल मधूनही पण ज्यांनी काम केलेले आहेत, असे विनोदी कलाकार असणारे रवींद्रजी नवले सर हे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचंही मार्गदर्शन बालगोपालांना लाभणार आहे। तर सर्व नगरकरांना आणि सर्वांना विनंती आहे की आपण जरूर या कलेचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावं। धन्यवाद। थँक्यू।